स्टार न्यूज सोलापूर। मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे अन्नातून झालेल्या अज्ञात विषबाधेमुळे दोन सख्या चिमुकल्या बहिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। भक्ती आबासाहेब चव्हाण वय वर्षे 6 आणि नम्रता आबासाहेब चव्हाण वय वर्षे 4 या दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याने मरवडे गावावर शोककळा पसरली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की मरवडे येथील आबासाहेब चव्हाण यांनी आपल्या भक्ती आणि नम्रता या लाडक्या लेकींसाठी मंगळवार दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी मंगळवेढा येथील दुकानातून खाऊ आणला होता। हा खाऊ खाल्ल्यानंतर चव्हाण कुटुंबातील सर्वांनाच अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मंगळवेढा व पंढरपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले। उपचारादरम्यान गुरुवार दिनांक 23 रोजी पहाटे मोठी मुलगी भक्ती हिचा मंगळवेढा येथील खाजगी दवाखान्यात मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी नम्रता हिचा गुरुवारी मध्यरात्री पंढरपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला। भक्ती ही मरवडे येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होती, नम्रता ही बालवाडीत शिकत होती। भक्ती व नम्रता यांच्या गोड स्वभाव हुशारीमुळे त्या सर्वांच्या लाडक्या होत्या। एकाच कुटुंबातील दोघी बहिणीचा अन्नातील विषबाधेने मृत्यू झाल्याने मरवडेत खळबळ उडाली आहे। मयत मुलीचे वडील आबासाहेब व आई सुषमा यांना सुद्धा विषबाधा झाल्याने यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत। या घटनेचा मंगळवेढा पोलीस ठाण्याकडून तपास केला जात आहे। मी सायकलीवर चालले, चला आपण जाऊया सायकलीवर, माझ घर चला जाऊया सायकलीवर। हे बघा असली सायकल आहे, मी कस असते बघा, इथे मला दाखवूया। वाजलं ना, कस वाजलं